संपत्तीतून राजकीय सत्ता आणि राजकीय सत्तेतून संपत्ती, हे चक्र कसं सुरू असतं हे पाहायचं असेल तर नवी मुंबईच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडे पहा. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या सामाजिक संस्थेनं 111 पैकी 105 नगरसेवकांचा अहवाल तयार केलाय. त्यानुसार तब्बल 69 नगरसेवक हे करोडपती आहेत. त्यातील 14 नगरसेवकांची संपत्ती 10 कोटी रुपयांहून अधिक आहे. सत्ताधारी राष्ट्रवादीच्या 51 नगरसेवकांपैकी 31 जण करोडपती असून प्रत्येकाकडे सरासरी 3 कोटींची मालमत्ता आहे. शिवसेनेचे 33 पैकी 25 नगरसेवक करोडपती असून त्यांच्याकडे सरासरी 5 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. काँग्रेसच्या 10 पैकी 6 तर भाजपचे 6 पैकी 5 नगरसेवक करोडपती आहेत. 5 अपक्ष नगरसेवकांपैकी 2 जण करोडपती आहेत. या करोडपतींपैकी टॉप 3 श्रीमंत नगरसेवकांच्या मालमत्तेवर नजर टाकली तर डोळे दिपून जातील. राष्ट्रवादीच्या नेरूळच्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांच्याकडे तब्बल 40 कोटी 30 लाख 69 हजार 582 रुपयांची मालमत्ता आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेचे वाशीचे नगरसेवक किशोर पाटकर यांच्याकडे 37 कोटी 92 लाख 35 हजार 122 रुपयांची संपत्ती आहे. तर भाजपचे कोपरखैरणेचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी 26 कोटी 3 लाख 19 हजार 656 रुपयांची मालमत्ता दाखवली आहे. मालमत्तेच्या बाबतीत कोटींच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या नवी मुंबईतल्या नगरसेवकांना शिक्षणात मात्र फारसा रस नाही. 4 पदवीधर, 6 पोस्ट ग्रॅज्युएट आणि 1 डॉक्टर नगरसेवकाचा अपवाद वगळला तर बाकीचे सगळेच अल्पशिक्षित आहेत. यापैकी 7 जण केवळ अक्षर साक्षर आहेत. 11 नगरसेवकांनी कशीबशी 5वी पास केली आहे. 13 नगरसेवक 8वी पर्यंत शिकले. 25 नगरसेवक 10वी पास झाले तर 19 नगरसेवकांनी 12वी पास होण्याचा पराक्रम गाजवलाय. या 105 पैकी 17 नगरसेवकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्यात 13 जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आम्ही एज्युकेशनल बॅकग्राऊंडचे तितके महत्व नाही देते. क्रिमिनल जास्ती आम्ही महत्वाचं देते आणि फायनान्शियल बॅकग्राऊंड. फायनान्शियल बॅकग्राऊंड पण हाय असेट आणि पॅन नंबर नाही आहेत किंवा हे इन्कम टॅक्स डिक्लेअर नाही केलेलं आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. एकदा राजकारणात पडलं की शिक्षण असो किंवा नसो पैशांच्या राशी पायाशी लोळण घेतात. नवी मुंबईच्या नगरसेवकांकडून हा धडा निश्चितच शिकण्यासारखा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अतुलसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.